वेलकम ऑल ऑफ यू. लेट अस कंटिन्यू नेक्स्ट पॉइंट दैट इज इंटरप्रिटेशन ऑफ वेव फंक्शन. इन लास्ट लेक्चर वी हैव डिस्कस अबाउट द डी ब्रॉग्ली हाइपोथेसिस एंड हाइजेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिंसिपल. इन डी ब्रॉग्ली सेड दैट एज रेडिएशन हैव ड्यूअल नेचर दैट इज वेव एज वेल एज पार्टिकल then the material particle which are in motion they also possess wave characteristics, means they also behaves like a wave. Actually in de Broglie hypothesis we have concluded that the only microscopic particles, wave nature of microscopic particle is measurable, and wave associated with macroscopic particle is not मेजरेबल. जे मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स जे असतात, मायक्रोस्कोपिक पार्टिकल जेव्हा मोशनमध्ये असतील तेव्हा त्यांचं जे वेव नेचर असेल त्या वेव त्यांच्या वेव नेचरची वेवलेंथ ही मेजर करता येऊ शकते नॉन मेथड्स आणि नॉन इन्स्ट्रुमेंट्सने, अवेलेबल इन्स्ट्रुमेंट्सने. सो मग आपण प्रॅक्टिकली असं कन्सिडर केलं होतं की मायक्रोस्कोपिक पार्टिकल्सलाच वेव असते आणि मॅक्रोस्कोपिक पार्टिकल्सला प्रॅक्टिकली वेवलेंथ नसते असं आपण कन्सिडर केलं होतं. मॅक्रोस्कोपिक पार्टिकल्सला वेवलेंथ असते पण ती मेजर करता येत नाही. आत्ता सध्या तरी नॉन मेथड किंवा इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नाही आहे ते मेजर करण्यासाठी. सो मग डी ब्रॉग्लीच्या हायपोथिसिसनंतर डेव्हिसन जर्मर आणि जी पी थॉम्सनच्या एक्सपेरिमेंट्सने कन्फर्म करून दिलं होतं की मायक्रोस्कोपिक पार्टिकल्सला वेवलेंथ असते आणि ती मेजरेबल मेजर करू शकतो आपण. डी ब्रॉग्लीने फक्त प्रपोज केलं होतं, सजेस्ट केलं होतं, त्याने कोणतंही एक्सपेरिमेंटल प्रूफ दिलेलं नव्हतं. पण डेव्हिसन जर्मर आणि जी पी थॉम्सन्सच्या एक्सपेरिमेंटने कन्फर्म झालं होतं. त्यांनी कोणता मायक्रोस्कोपिक पार्टिकल घेतला होता, त्यांनी इलेक्ट्रॉन घेतला होता. इलेक्ट्रॉन हा मायक्रोस्कोपिक पार्टिकल घेतला होता आणि त्याच्या वेव नेचर त्याचं तो इलेक्ट्रॉन जेव्हा मोशनमध्ये असेल तेव्हा त्याचं वेव नेचर म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा मोशनमध्ये असेल तो वेवसारखा बिहेव करेल हे त्यांनी कन्फर्म केलं होतं त्यांच्या एक्सपेरिमेंटने. आता पुढची जी गोष्ट आहे म्हणजे पुढचा जो पॉईंट आता चालू होणार आहे तो ॲक्च्युली स्टार्ट होणार आहे मायक्रोस्कोपिक पार्टिकलच्या वेव नेचरसाठी इक्वेशन पाहिजे असं स्क्रोडिंजरच्या डोक्यात आलं. स्क्रोडिंजर हा सुद्धा एक सायंटिस्ट होता. स्क्रोडिंजरने काय प्रपोज केलं की जसं वेव नेचरसाठी म्हणजे जे काही क्लासिकल मेकॅनिक्स होतं, क्लासिकल मेकॅनिक्समध्ये क्लासिकल वेव इक्वेशन दिले होतं, म्हणजे वेव नेचरसाठी एक इक्वेशन दिलेलं होतं लाईटच्या म्हणजे रेडिएशनच्या वेव नेचरसाठी. रेडिएशन म्हणजेच काय, लाईट. लाईटच्या वेव नेचरसाठी एक वेव इक्वेशन दिलेलं होतं. मग स्क्रोडिंजरला असं वाटलं की लाईटच्या वेव नेचरचं जर इक्वेशन असू शकतं तर मायक्रोस्कोपिक पार्टिकल्सचं जर वेव नेचर असेल, मायक्रोस्कोपिक पार्टिकल जेव्हा मोशनमध्ये असतील त्यांचं जे वेव नेचर असेल ते एक्सप्लेन करण्यासाठी सुद्धा इक्वेशन असलं पाहिजे असं स्क्रोडिंजरच्या डोक्यात आलं. मग स्क्रोडिंजरने क्लासिकल इक्वेशन जे क्लासिकल इक्वेशन होतं रेडिएशन लाईटसाठी किंवा वेव्हसाठी, वेव नेचरसाठी नॉट लाईट, वेव नेचरसाठी क्लासिकल इक्वेशन जे होतं, मग क्लासिकल वेव म्हणजे कोणती, आता तबला वाजताय तुम्ही, तबला वाजल्यानंतर ज्या वेव जनरेट होतील तबल्यावरती त्यांच्यासाठी सुद्धा ते इक्वेशन ॲप्लाय होत होतं. ते असं क्लासिकल इक्वेशन होतं वेव नेचरचं. मग त्या इक्वेशनच्या बेसिसवरती स्क्रोडिंजरने सांगितलं की मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स जे इलेक्ट्रॉन ॲटम मॉलिक्युल्स असतील ते जेव्हा मोशनमध्ये असणार आहेत त्यांच्यासाठीसुद्धा त्यांचं वेव नेचर एक्सप्लेन करण्यासाठीसुद्धा एक इक्वेशन असलं पाहिजे. सो ऑन दॅट बेसिस, ऑन द बेसिस ऑफ दॅट क्लासिकल वेव इक्वेशन स्क्रोडिंजर ऑप्टेन दी इक्वेशन फॉर वेव नेचर ऑफ इलेक्ट्रॉन. पर्टिक्युलरली स्क्रोडिंजरने कोणाचा स्टडी केलेला आहे, इलेक्ट्रॉनचा. जो ॲटम मॉलिक्युल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्या इलेक्ट्रॉनच्या वेव नेचरसाठी एक इक्वेशन सजेस्ट केलं होतं, बरोबर. सो दॅट इक्वेशन इज, स्क्रोडिंजर इक्वेशन इज एच कॅप साय इज इक्वल टू ई साय. दिस इज व्हेरी शॉर्टेस्ट फॉर्म ऑफ स्क्रोडिंजर इक्वेशन. हेअर एच इज हॅमिल्टोनियन ऑपरेटर.
Later on we will discuss what is Hamiltonian operator. Don't bother about this one. घबरू नका, हे आपण नंतर शिकणारच आहोत. And here psi is wave function. Psi is wave function. Okay. So this is Schrodinger equation. So this Schrodinger equation is very important in quantum mechanics. Schrodinger equation वरतीच quantum mechanics बऱ्यापैकी अवलंबून आहे. आणि ह्या Schrodinger equation मध्ये जनरली फक्त पोजिशन आणि टाइमचा स्टडी टाइमच्या टर्म्स इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि पुढे नंतरचे क्वांटम नंबर्स आहेत तो जे तुम्ही जेव्हा पी जी लेवलला जाणार, जर तुम्ही स्पेशलायझेशन फिजिकल केमिस्ट्रीमध्ये गेलं तर सेकंड इयरला तुम्हाला क्वांटम केमिस्ट्री हा फक्त एक सब्जेक्ट असणार. जसा फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्ही आता शिकताय चार चॅप्टर या सेमिस्टरला, तसं एका सेमिस्टरला क्वांटम केमिस्ट्री तुम्हाला पूर्ण टोटल एक कोर्स असणार आहे. त्याच्यात तुम्हाला एक डिटेल स्टडी करायला मिळेल. हे आत्ता फक्त बेसिक ॲड केलेलं आहे तुमच्या सिलेबसमध्ये. सो दिस इज वेव फंक्शन साय. This is Schrodinger equation, and in Schrodinger equation we have h cap Hamiltonian operator, this is wave function psi, and this is energy function. Okay, now this psi is very important. By solving this Schrodinger equation, we get value of psi. This psi is measure of amplitude of electron wave. Yeah, amplitude of matter wave. मॅटर इथे जनरली आपण श्रोडिंजरने कोणता पार्टिकल यूज केला होता इथे मॅटर म्हणून इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन म्हणजे आपल्याला ॲम्प्लिट्यूड माहिती आहे तुम्हाला. व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड? सपोज दिस इज वेव. ओके, अँड द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम दी मीन पोझिशन, ही मीन पोझिशन आहे. या मीन पोझिशनपासून पार्टिकल वरती जाईल पुन्हा खाली येईल. ठीक आहे, मीन डिस्टन्सपासून जे मॅक्झिमम डिस्टन्स असेल पार्टिकलचं, आता बघा ही मीन पोझिशन आहे, इथून मॅक्झिमम डिस्टन्स हे जे डिस्टन्स आहे दिस इज ॲम्प्लिट्यूड. मॅक्झिमम डिस्टन्स, दिस इज मीन पोझिशन अँड दिस इज मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम दी मीन पोझिशन. सो दिस इज ॲम्प्लिट्यूड, म्हणजे एखाद्या पार्टिकलचं त्याच्या मीन पोझिशनपासूनचे जे मॅक्झिमम डिस्टन्स असेल ते म्हणजे ॲम्प्लिट्यूड असतं. सो मग साय आपल्याला कशाची इन्फॉर्मेशन देत आहे? साय इज wave function, and this psi wave function gives is measure of amplitude of this matter wave. म्हणजे material particle जेव्हा motion मध्ये असेल त्याचं जे amplitude असेल, okay, amplitude mean position पासून जे maximum distance असेल ते म्हणजे काय असणार आहे? psi असणार आहे. बट फ्रॉम दिस psi वी डोंट गेट इनफ इन्फॉर्मेशन. नो डाऊट दिस इज स्टोअर हाऊस ऑफ द इन्फॉर्मेशन. एव्हरी सिस्टीम इज डिफाईंड बाय फंक्शन. कोणतीही सिस्टीम असेल ती फंक्शनने डिफाईन केली जाते. पण स्क्रॉडिंजरने हे इक्वेशन त्याने प्रपोज केलं आणि ते इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? सायची व्हॅल्यू मिळते, सायची इन्फॉर्मेशन मिळते, सायबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. बट दिस साय अलोन डज नॉट हॅव एनी मिनिंग. म्हणजे साय जेव्हा एकटा असेल तेव्हा स्क्रॉडिंजरलाही सांगता आलं नाही की हे काय आहे, याच्यावरून काही इन्फॉर्मेशन मिळत नाही आहे, पण ठीक आहे, पण काहीतरी मिळालेलं आहे असं स्क्रॉडिंजरने त्यावेळेस प्रपोज केलं होतं. मग त्यानंतर श्रोडिंजर नंतर मॅक्स बॉर्न नावाचा एक सायंटिस्ट होता, मॅक्स बॉर्नने असं सजेस्ट केलं. आता हे जे साय, आता हा जो साय वेव फंक्शन, दिस साय इज फंक्शन ऑफ जनरली पोझिशन अँड टाईम. Position and time. But position means along x direction, along y direction, along z direction. So this is coordinate, function of coordinates of space. Space madhe kutahi kontyahi direction la particle asu shakto, x direction la asu shakto, y la asu shakto, kiwa z direction la asu shakto. Tasas to kashacha function hai, time cha pan hai. Position madhe along x direction, along y direction, along z direction, tyanantar time. म्हणजे साय इज फंक्शन ऑफ
ऑल दी फंक्शन ऑफ ऑल दी व्हेरिएबल्स ऑफ दी सिस्टम. म्हणजे ह्या सिस्टीमसाठी ॲक्च्युअल व्हेरिएबल्स कोणते आहेत, मग हे व्हेरिएबल्स आहेत कॉर्डिनेट्स एक्स वाय झेड कॉर्डिनेट्स पोझिशनसाठी आणि टाईम टी. ओके, सो दिस साय इज नॉट फिजिकली ऑब्झर्वेबल. आता हे जे होतं हे थेरॉटिकली प्रूफ केलेलं होतं त्याने स्क्रोडिंजरने. दिस इज नॉट फिजिकली ऑब्झर्वेबल म्हणजे तुम्ही वेव फंक्शन असं डोळ्यांनी पाहू शकत नाही. इट इज नॉट फिजिकली ऑब्झर्वेबल बट इट इज ऑप्टेन फ्रॉम मॅथमॅटिकल कन्सेप्ट्स. एक कसं मिळवलेलं आहे, काही मॅथमॅटिकल्स ऑपरेशन, काही मॅथमॅटिकल्स स्टेप्स त्यांनी सॉल्व केलेले आहेत आणि त्यानंतर ते साय आपल्याला मिळालेलं आहे. ओके, बट दिस साय वेव फंक्शन इज स्टोअर हाऊस ऑफ द इन्फॉर्मेशन. खूप इन्फॉर्मेशन इथे साठवलेली असते, त्याच्यापासून खूप काही माहिती आपल्याला मिळू शकते. ओके, सो मॅक्स बॉर्नने मग सजेस्ट केलं. मॅक्स बॉर्न सेड दॅट इफ दिस साय इज मल्टीप्लाय विथ इट्स कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट देन वी गेट प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी. मीन्स आता बघा, इथे दोन कंडिशन असणार आहेत. इफ साय इज रियल देन वी कॅन राईट साय स्क्वेअर. तर मॅक्स बॉर्नने ही कन्सेप्ट आणलेली आहे. मॅक्स बॉर्नने कोणती कन्सेप्ट आहे ॲक्च्युली प्रपोज केलेली आहे, इंट्रोड्यूस केलेली आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. अँड दिस प्रोबॅबिलिटी डेन्सिटी इज डिनोटेड बाय साय स्क्वेअर वेन इफ साय इज रियल. म्हणजे साय स्क्वेअर जर आपल्याला साय स्क्वेअरची व्हॅल्यू जर आपल्याला पॉझिटिव्ह किंवा रिअल व्हॅल्यू मिळत असेल, ओके, तर त्यावेळेस तुम्ही असं लिहू शकतात. बट इफ साय इज कॉम्प्लेक्स, म्हणजे सायवरून जर तुम्हाला पुरेशी इन्फॉर्मेशन मिळत नाही आहे, काही कन्क्लुजन काढता येत नाही आहे, म्हणजे तो कॉम्प्लेक्स आहे. इफ साय इज कॉम्प्लेक्स देन दॅट साय इज मल्टीप्लाय विथ इट्स कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. देन साय इज मल्टीप्लाय विथ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट अँड इट्स कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट इज डिनोटेड बाय साय स्टार. साय स्टार काय मग इथे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ साय. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ साय ते नंतर तुम्हाला सांगेल मी नेमकं काय असते ती कन्सेप्ट, काय तो साय स्टारने का मल्टीप्लाय केलेलं आहे, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असं ते पण नंतर सांगेल. तुम्ही एक लक्षात घ्या, आता साय जर रियल असेल, बरोबर, रियल म्हणजे काय, रियल व्हॅल्यू जर आपल्याला मिळत असेल, फायनल व्हॅल्यू त्याचे काही तरी कन्क्लुजन काढता येत असेल, तर मग साय स्क्वेअर तुम्ही लिहू शकता. पण साय जर कॉम्प्लेक्स असेल तर तुम्ही असं साय स्क्वेअर लिहू शकत नाही. तुम्ही कसं लिहू शकतात, साय इंटू साय स्टार. इट इज ऑल्सो रिटर्न ॲज मॉड साय स्क्वेअर. मग तुम्हाला साय कुठं लिहावं लागेल, मॉडमध्ये, जेणेकरून तुम्हाला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल. ओके, साय जर रिअल असेल तर साय स्क्वेअरची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळेल. आणि जर साय कॉम्प्लेक्स असेल, ओके, साय जर कॉम्प्लेक्स असेल तर साय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला पॉझिटिव्ह मिळणार नाही. ओके, साय जर कॉम्प्लेक्स असेल तर साय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला पॉझिटिव्ह मिळणार नाही. त्यासाठी पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळवण्यासाठी, एक रिअल व्हॅल्यू मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, त्या सायला साय स्टारने मल्टीप्लाय करावं लागेल, म्हणजेच त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने मल्टीप्लाय करावं लागणार आहे. तर तुम्ही असं पण लिहू शकता, मॉड साय स्क्वेअर असं सुद्धा त्याला लिहू शकता. ओके, सो दिस साय स्क्वेअर ऑर साय इंटू साय स्टार इज दी प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी. दिस इज प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी. ओके, बघा तुम्हाला इथे समजलं, स्क्रॉडिंजर इक्वेशन आहे. स्क्रॉडिंजरने काय केलं, साय वेव फंक्शन, स्क्रॉडिंजरने एक इक्वेशन ऑप्टेन केलं पार्टिकलच्या वेव नेचरसाठी आणि ते इक्वेशन जर सॉल्व केलं तर तुम्हाला सायची व्हॅल्यू मिळते. सायच्या व्हॅल्यूवरून तुम्हाला कोणतीही इन्फॉर्मेशन, म्हणजे कोणतंही कन्क्लुजन मिळत नाही. पण सायने आपल्याला काय मेजर करता येतं, साय इज मेजर ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ मॅटर, म्हणजे ॲम्प्लिट्यूड मेजर करता येतं. पण आता इथे हिचे आपण चालू, आपल्याला काय करायचं आहे, पार्टिकल नेमका कुठं आहे, मायक्रोस्कोपिक पार्टिकलची पोझिशन काय ही डिटरमाईन करायची आहे. याच्यावरून आपल्याला ते डिटरमाईन नाही करता येत. मग ते कसं डिटरमाईन करता येतं, मॅक्स बॉर्नने पुढची कन्सेप्ट दिली प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी. त्याच्यासाठी काय केलं आहे,
साय जर रियल असेल तर सायला सायने मल्टिप्लाय केलं तर काय होईल साय स्क्वेअर. पण सायची व्हॅल्यू जर कॉम्प्लेक्स असेल, कॉम्प्लेक्स व्हॅल्यू असेल तर त्याला त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ते सायची काहीतरी तुम्हाला एक रिअल व्हॅल्यू मिळणार आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, आता प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी नेमकं काय? प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी इज so this psi square or psi into psi star determines the probability of finding the particle in given region. ओके, सो दिस इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. म्हणजे बघा, हे असं वेव फंक्शन तुम्हाला मिळालेलं आहे. ठीक आहे, हे असं वेव फंक्शन मिळालेलं आहे तुम्हाला. ही इकडे असणार आहे तुमची प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आणि हे काय असणार आहे इकडे पोझिशन, सपोज अलॉंग एक्स डायरेक्शन आहे. म्हणजे पार्टिकल ह्या पर्टिक्युलर पोझिशनला इथे असेल, इथे असेल, इथे असेल, कुठे, ही जी प्रॉबॅबिलिटी आहे बरोबर, म्हणजे ह्या पर्टिक्युलर रिजनमध्ये पार्टिकल कुठे आहे त्याची इन्फॉर्मेशन कुठून मिळते आपल्याला? साय स्क्वेअर वरून मिळते. त्यालाच काय म्हटलं जातं? प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी. साय स्क्वेअर ऑर साय इंटू साय स्टार डिटरमाइन द प्रॉबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल इन गिवन रिजन इज कॉल्ड प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी. Is called as probability density. Means ह्या पर्टिक्युलर रिजनमध्ये पार्टिकल कुठं असेल के त्याची इन्फॉर्मेशन कोण प्रोव्हाइड करतं? साय स्क्वेअर प्रोव्हाइड करतं. सायवरून आपल्याला कोणतीही इन्फॉर्मेशन मिळत नाही. साय काय म्हणतो? मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन, म्हणजे ॲम्प्लिट्यूड. दिस इज साय. ओके, दिस इज साय. इथून आपल्याला कोणतीही इन्फॉर्मेशन मिळत नाही आहे. पण प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी काय म्हणतं आहे? गिव्ह दी प्रॉबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल इन गिवन रिजन, म्हणजे ह्या पर्टिक्युलर रिजनमध्ये पार्टिकल कुठेतरी असेल ओके, याची इन्फॉर्मेशन कोण देतं आहे आपल्याला? ही प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी. ॲक्च्युली हा जर फंक्शन जर मल्टिप्लाय केलं तुम्हाला असा ग्राफ नाही मिळणार, तुम्हाला एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे हा ग्राफ तुमचा असा असणार आहे की असा असेल, म्हणजे तुम्हाला काहीतरी रिअल व्हॅल्यू मिळणार आहे. साय स्क्वेअरची एक रिअल व्हॅल्यू मिळणार आहे. या कुठंतरी कोणत्या तरी रिजनमध्ये पार्टिकलविषयी कोणती तरी इन्फॉर्मेशन मिळणार आहे तुम्हाला. आता याचं एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो मी. सपोज ह्या रूममध्ये मी एकटा आहे इथे ओके, मग मला मी या रूममध्ये नेमका बोर्डजवळ उभा आहे, बेंचवरती बसलो आहे की दरवाजाजवळ उभा आहे, याचे प्रॉबॅबिलिटी आता बाहेर जर एखादा व्यक्ती असेल त्याला थोडं सांगता येईल मी नेमकं कुठे बोर्डजवळ आहे, बेंचवरती बसलो आहे की दरवाजाजवळ उभा आहे ओके, याची कोणतीही इन्फॉर्मेशन नाही आहे. मग तो काय सांगेल? ठीक आहे, माझ्या तीन प्रॉबॅबिलिटी राहतील. मग एक प्रॉबॅबिलिटी बोर्डजवळ ओके, दुसरी प्रॉबॅबिलिटी माझी बेंचवरती बसलेलो आहे मी, आणि तिसरी प्रॉबॅबिलिटी काय असणार आहे? मी डूअरजवळ दरवाजाजवळ आहे ओके. मग सगळ्यात जास्त प्रॉबॅबिलिटी कुठे आहे माझी? ठीक आहे, हे थोडंसं चेंज करतो मी. ओके, आता सगळ्यात जास्त प्रॉबॅबिलिटी, हायेस्ट प्रॉबॅबिलिटी कुठे आहे माझी? मी बोर्ड जवळ असण्याची. ठीक आहे, मग कमी प्रॉबॅबिलिटी कुठं आहे? बेंचजवळ असू शकतो मी. किंवा मग अजून प्रॉबॅबिलिटी कुठे आहे? बेंचपेक्षा अजून कुठं? डुअरजवळ. लेक्चर संपलं आहे, मी जातो भाऊ आता, डुअरजवळ असेल मी. ओके, या तीन प्रॉबॅबिलिटीज आहेत. आणि जर सपोज एखादा व्यक्ती आला बाहेर जो आहे तो आला, तो त्याने पाहिलं मी बोर्डजवळ उभा आहे, माझी पूर्ण 100% प्रॉबॅबिलिटी काय होऊन जाईल? मग मी फक्त कुठे असणार आहे? ओनली अँड ओनली बोर्डजवळ माझी प्रॉबॅबिलिटी. म्हणजे कुणीतरी पाहिलं आहे मला मी कुठं उभा आहे, बोर्डजवळ उभा आहे, ठीक आहे, फायनल झालं मी बोर्डजवळ, माझी
मॅक्झिमम प्रॉब्लेम म्हणजे मी कुठंतरी ह्याच रिजनमध्ये बोर्डजवळच असणार आहे, मी बेंचजवळ किंवा डुअरजवळ नसणार आहे. मॅक्झिमम प्रॉबॅबिलिटी 100% प्रॉबॅबिलिटी माझी कुठं असणार आहे, बोर्डजवळ आहे. कोण सांगेल हे? जो व्यक्ती मला पाहून गेला आहे तो ते सांगणार आहे. ठीक आहे, हे अशा पद्धती, ही अशी प्रॉबॅबिलिटी म्हणजे पार्टिकल कोणत्या रिजनमध्ये आहे, कोणत्या डायरेक्शनला आहे, एक्सला की वायला आहे की झेडला आहे, याची इन्फॉर्मेशन कोण देतं आपल्याला? हा साय स्क्वेअर देत असतो प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी. म्हणजे साय इट सेल्फ डज नॉट हॅव मिनिंग. साय जर सिंगल असेल साय, त्याला काही मिनिंग नाही आहे. पण साय स्क्वेअर किंवा साय इंटू साय स्टार असं जेव्हा असेल, इट हॅज अ मिनिंग, इट गिव्ज, इट प्रोव्हाइड सम इन्फॉर्मेशन. हा काहीतरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आपल्याला की पार्टिकल कुठे असू शकतो एका पर्टिक्युलर रिजनमध्ये. ओके, याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते. ठीक आहे, सो दिस इज अबाउट दी वेव फंक्शन साय अँड प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी साय स्क्वेअर ऑर साय इंटू साय स्टार. ठीक आहे, त्यानंतर प्रॉबॅबिलिटी ऑफ मायक्रोस्कोपिक पार्टिकल कॅन बी एक्सप्लेन इन थ्री डिफरंट वेज. आपण ही जी प्रॉबॅबिलिटी आहे पार्टिकलची, तीन वेगवेगळ्या मेथड्सने एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे पार्टिकल एकाच डायरेक्शनला असू शकतो, पार्टिकल तीन वेगवेगळ्या डायरेक्शनला असू शकतो, म्हणजे एक्स वाय झेड. एका पार्टिकलचा आपण एक्स डायरेक्शन किंवा तीन वेगळ्या डायरेक्शन कन्सिडर केल्या, तसंच एकापेक्षा जास्त पार्टिकल असू शकतात, एन नंबर ऑफ पार्टिकल्स पण असू शकतात. त्यावेळेस आपण कसं रिप्रेझेंट करणार साय स्क्वेअरला ते आपण बघू. आता लक्षात घ्या, साय हा आपल्याला स्क्रॉडिंजर इक्वेशन सॉल्व केल्यानंतर साय मिळतो, आणि सायला सायने मल्टिप्लाय केलं रियल असेल तर, शक्यतो रियल राहत नाही सायची व्हॅल्यू, सायला आपल्याला सायच्या म्हणजे साय स्टारने मल्टिप्लाय करावं लागतं, त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करावं लागतं, तेव्हाच आपल्याला ती रियल व्हॅल्यू मिळते, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळत असते. ठीक आहे, आता आपण कन्सिडर कर प्रॉबॅबिलिटी ऑफ मायक्रोस्कोपिक पार्टिकल इन थ्री डिफरंट वे. प्रोबॅबिलिटी ऑफ मायक्रोस्कोपिक पार्टिकल इन थ्री डिफरंट वेज, तीन वेगळ्या डायरेक्शनला. पहिला आपण कन्सिडर करणार आहे पार्टिकल इन वन डायरेक्शन, पार्टिकल मूव इन वन डायरेक्शन. सपोज पार्टिकल इज मूव इन एक्स डायरेक्शन, एक्स डायरेक्शनने मूव करतो आहे पार्टिकल. ठीक आहे, मग त्यावेळेस आपण हे इक्वेशन कसं लिहिणार? मग साय स्क्वेअर डी एक्स, ओके, ऑर साय इंटू साय स्टार डी एक्स. ओके, सो डी एक्स इज इन्फायनिटसिमल चेंज ऑर शिफ्ट फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन. आता बघा, हे पार्टिकलची प्रॉबॅबिलिटी आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे, अशी प्रॉबॅबिलिटी आपल्याला मिळालेली आहे पार्टिकलची अलॉंग एक्स डायरेक्शन, दिस इज साय स्क्वेअर ऑर मॉड साय स्क्वेअर. ठीक आहे, मग डी एक्स काय असणार आहे? डी एक्स म्हणजे हे जे डिस्टन्स असेल हे, ओके, सपोज हे जे डिस्टन्स असणार आहे हे डी एक्स, म्हणजे एवढ्या डिस्टन्समध्ये कुठंतरी पार्टिकल असणार आहे. ओके, किंवा मग ही त्याची ओरिजिनल पोझिशन असेल, ह्या ओरिजिनल पोझिशनपासून तर एवढ्या डिस्टन्सपर्यंत हा डी एक्स अलॉंग डी, म्हणजे एवढा पार्ट जो असेल तो असणार आहे डी एक्स. मीन्स शिफ्ट फ्रॉम ओरिजिनल पोझिशन ऑर इन्फायनाईट सिमल चेंज फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन, म्हणजे एवढ्या पार्टमध्ये प्रॉबेबिलिटी पार्टिकलची असण्याची आहे. ठीक आहे, अलॉंग एक्स डायरेक्शन. जर सपोज पार्टिकल मूव इन थ्री डायमेन्शन्स ऑर not direction, this is dimension, in one dimension. Particle move in three dimensions. जर पार्टिकल तीन वेगळ्या डायरेक्शनला जर मूव होत असेल, तर त्यावेळेस त्याची प्रॉबेबिलिटी डेन्सिटी कशी लिहिणार तुम्ही? साय स्क्वेअर. मग तीन डायमेन्शन्स कोणते? एक्स वाय झेड. मग प्रॉबेबिलिटी डेन्सिटी साय स्क्वेअर डी एक्स डी वाय डी झेड ऑर
psi into psi star dx dy and dz. It is also written as psi square d tau or psi into psi star d tau. This is volume element. This is volume elements. Here d tau is equal to dx dy dz. तुमच्या बुकमध्ये कदाचित तुम्हाला मिळणार नाही पाहायला. दिस इज इक्वल टू दिस वन. हे काय आहे? टोटल व्हॉल्यूम इलिमेंट. म्हणजे टोटल व्हॉल्यूम, त्या जो काही पार्टिकल असेल त्या स्पेसचं जे काही व्हॉल्यूम असेल ते ओव्हरऑल व्हॉल्यूम मिळून जातं तिन्ही डायरेक्शनचं. ते तुम्ही हे तिन्ही न लिहितात फक्त डी टो सुद्धा लिहू शकतात. आता तिसरी प्रॉबॅबिलिटी काय आहे? तिसरी प्रॉबॅबिलिटी फॉर एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स, फॉर एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स, फॉर एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स तुम्ही असं लिहू शकता साय स्क्वेअर पहिल्या पार्टिकलसाठी डी एक्स वन डी वाय वन डी झेड वन. आपण तिन्ही डायरेक्शन्सला एन नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर करतो आहे. त्यांच्यासाठी प्रोबेबिलिटी असणार आहे डी एक्स टू डी वाय टू डी झेड टू डॅश 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 कितीपर्यंत असणार आहे? एनपर्यंत. डी एक्स एन डी वाय एन डी झेड एन. सो दिस इज the probability of particle in one dimension, probability of finding the particle in three dimension, and probability of finding the n number of particle in three dimensions is given in this way. Okay, तुम्ही अशा पद्धतीने ते देऊ शकतात. हे जे असणार आहेत हे काय असणार आहेत? volume element in a space, volume element of space. या टोटल स्पेसमध्ये, या ओव्हरऑल स्पेसमध्ये तीन वेगळ्या डायमेन्शन्सला जे काही पार्टिकलची प्रोबॅबिलिटी आहे तीच आपण व्हॉल्यूम इलिमेंट ऑफ स्पेस म्हटलं जातं याला, आणि ती प्रोबॅबिलिटी साईडला. ठीक आहे. सो या तीन वेगळ्या डायरेक्शनला अशा पद्धतीने तुम्ही प्रोबॅबिलिटी डेन्सिटी पार्टिकलसाठी लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा पॉईंट आहे आपला, तर मागे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं कॉम्प्लेक्स न कॉन्जुगेट, कॉम्प्लेक्स साय रियल आणि कॉम्प्लेक्सबद्दल मी थोडंसं बोललो होतो तुम्हाला. सो कन्सिडर टू फंक्शन. आता इथे आपण दोन फंक्शन कन्सिडर करू. इफ f of x is equal to a plus I into b. ओके, हे एक फंक्शन आपण कन्सिडर केलेलं आहे. आता बघा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असतं. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे काही वेगळी काही कन्सेप्ट नसते, जे मॅथचे स्टुडंट असेल त्यांना ॲक्च्युली माहिती असेल. f of x is equal to a plus I into b. इथे I जो आहे, I इज कॉम्प्लेक्स नंबर, तुम्ही शिकलेले आहेत 11वी 12वीला मॅथमध्ये. I काय? हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. ठीक आहे. याला आयोटा सुद्धा म्हटलं जातं. ओके, याला आयोटा सुद्धा म्हटलं जातं. हा काय? एक हा एक काय आय काय एक इमॅजिनरी नंबर आहे, इमॅजिनरी नंबर आहे, त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा म्हणतो. ओके, कॉम्प्लेक्स नंबर. दिस आय इज इक्वल टू अंडर रूट मायनस वन. आय ची व्हॅल्यू काय असते? रूट मायनस वन. आय स्क्वेअर काय येईल मग? आय स्क्वेअर रूटचा स्क्वेअर. ओके, मायनस वन याचा स्क्वेअर म्हणजेच काय? तो मायनस वन येईल. ठीक आहे. तर बघा आता कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटची गरज काय? आता हा एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे. ठीक आहे. याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए प्लस आय इंटू बी, देन एफ स्टार एक्स, एफ स्टार एक्स इज इक्वल टू, फक्त काय होतं इथे? साईन चेंज होतं, प्लस आहे म्हणून इथे काय होईल? मायनस होईल. ए मायनस आय इंटू बी. जरी ते मायनस असेल तर हे आपण प्लस लिहिणार. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटमध्ये फक्त काय करावं लागतं? साईन चेंज करून द्यावी लागते. आता कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटची गरज का पडली? आता बघा मॅथेमॅटिक्स आहे. आता मॅथेमॅटिक्समध्ये थोडंसं जातो मी. मॅथेमॅटिक्समध्ये तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि तुम्हाला फायनल आन्सर मिळालं ए इज इक्वल टू मायनस बी स्क्वेअर, ए इज इक्वल टू मायनस बी स्क्वेअर.
आता स्क्वेअर कोणत्याही व्हॅल्यूचा जर स्क्वेअर घेतला, आता सपोज तुम्ही मायनस वन स्क्वेअर घेतला तर त्याची व्हॅल्यू काय येईल, वन येईल. स्क्वेअरची व्हॅल्यू कधीही स्क्वेअर एखाद्या व्हॅल्यूचा जर स्क्वेअर केला आपण त्याची व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह येत नाही, ती कशी येते, पॉझिटिव्हच येत असते. आता मग आता ए इथे बघा, ए स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी स्क्वेअर येईल असं पॉसिबल नाही आहे. मग मॅथमध्ये असे जे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम होते, कॉम्प्लेक्स टर्म्स म्हणजे कॉम्प्लेक्स गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी एक कॉम्प्लेक्स नंबर ॲड करून दिला, इमॅजिनरी नंबर आय ॲड करून दिला, त्याला आय म्हणतात किंवा आयोटासुद्धा म्हणतात. मग हेच कसं लिहायचं, मग आय स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल टू आय इंटू बी ब्रॅकेट स्क्वेअर, आय इंटू बी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हे कसं येईल बघा, मग ए स्क्वेअर इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. सो आय स्क्वेअर इज इक्वल टू काय, मायनस मायनस बी स्क्वेअर. म्हणजे हेच आन्सर तुम्हाला मिळालं बरोबर. म्हणजे हे असं अशी जी कॉम्प्लेक्सिसिटी कॉम्प्लेक्स ॲन्सर्स येतात ते सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे, आयची टर्म इंट्रोड्यूस केलेली आहे. मग तसंच बघा, इथे आपल्या क्वांटम केमिस्ट्रीमध्ये सुद्धा जर साय जर रियल कॉम्प्लेक्स असेल तर त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सुद्धा त्याची व्हॅल्यू एक रियल नंबर मिळेल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल. कसं बघा, आता हे एक फंक्शन आपण घेतलेलं आहे एफ ऑफ एक्स आणि एफ स्टार एक्स. आता मी काय करतो, एफ ऑफ एक्स स्क्वेअर घेतो, एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर म्हणजेच काय, ए प्लस आय इंटू बी के चा स्क्वेअर, याचा स्क्वेअर स्क्वेअर सॉल्व ब्रॅकेट सॉल्व केलात काय येईल, ए स्क्वेअर के प्लस टू आय इंटू बी इंटू ए के प्लस प्लस आय इंटू बी ब्रॅकेट स्क्वेअर. सिंपल आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर बघा इथे काय येईल, मग ॲन्सर ए स्क्वेअर प्लस टू आय इंटू ए इंटू बी प्लस आय स्क्वेअर बी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर प्लस टू आय ए इंटू बी प्लस आता आय स्क्वेअर इज इक्वल टू काय, मायनस वन, मायनस वन म्हणजे ए साईन काय होईल, मायनस होईल बी स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा हे जे फंक्शन आहे हे फंक्शन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, जसं आता इथं हा तुम्ही साय समजा आणि हा काय आहे साय स्क्वेअर समजा. ठीक आहे, आता ही तर काही रिअल व्हॅल्यू नाही आहे इथे. आता हे जे ॲन्सर आलेलं आहे तुम्हाला हे ॲन्सर रिअल व्हॅल्यू नाही आहे, हे कसं आहे कॉम्प्लेक्स व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला. सो दिस इज कॉम्प्लेक्स, कारण काय इथं आय आलेलं आहे, आयची व्हॅल्यू काय लिहिणार, आय कसं सॉल्व्ह करणार, नाही करता येणार तुम्हाला इथं परफेक्ट तुम्हाला व्हॅल्यू मिळणार नाही आहे. सो दिस इज कॉम्प्लेक्स फंक्शन, दिस इज कॉम्प्लेक्स फंक्शन. म्हणजे हे जे तुमचं ओरिजिनल फंक्शन होतं ते फंक्शन कसं आहे कॉम्प्लेक्स आहे, कारण ते सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट कोणतंही व्हॅल्यू मिळत नाही आहे. ठीक आहे, कोणतंही कन्क्ल्युजन तुम्हाला मिळत नाही कारण तिथे आय तो सॉल्व्ह करता येत नाही आहे. मग आय काय अंडर रूट रूट मायनस वन आहे ते म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करता येणारच नाही आहे, त्याची तुम्हाला एक रिअल व्हॅल्यू मिळणार नाही ते सॉल्व्ह केल्यानंतर. मग त्यासाठी काय केलेलं आहे, हा जो कॉम्प्लेक्स आहे कॉम्प्लेक्स फंक्शन आहे हे कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्स फंक्शनला काय केलं आहे त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय केलेलं आहे. आता कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट आपल्याला माहिती आहे ए प्लस आय इंटू बी के ए प्लस ए मायनस आय इंटू बी. आता बघा एने मल्टिप्लाय करा, ए इंटू ए स्क्वेअर ए इंटू आय इंटू बी मायनस मायनस ए इंटू आय इंटू बी. ठीक आहे, देन आता काय करणार याने याला मल्टिप्लाय करा, काय येईल इथं प्लस आहे प्लस 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 ए इंटू आय इंटू बी. ठीक आहे, देन याने याला मल्टिप्लाय करा प्लस मायनस मायनस आय स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. ओके, मायनस प्लस या दोन्ही टर्म काय आहेत सेम आहेत, मायनस प्लस आहेत त्या काय होतील कॅन्सल, तुम्हाला ॲन्सर काय मिळेल ए स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. आता तुम्हाला माहिती आहे यु नो आय स्क्वेअर इज इक्वल टू वॉट मायनस वन, सो
ए स्क्वेअर मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण लिहिणार मायनस वन इंटू बी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस बी स्क्वेअर. सो यू गेट इथे कोणती आय वगैरे अशी कोणती टर्म आहे का, कॉम्प्लेक्स नंबर आहे का काही. सो दिस इज नॉट अ कॉम्प्लेक्स फंक्शन, दिस इज रियल फंक्शन, दिस इज रियल फंक्शन. मग क्वांटम केमिस्ट्रीमध्ये सुद्धा रियल व्हॅल्यू मिळण्यासाठी, एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळण्यासाठी फंक्शन जर कॉम्प्लेक्स असेल तर त्या फंक्शनला त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय केलेलं आहे. समजलं हे कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट काय असतं, ते कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेटची गरज काय आहे ते. ओके, सो दिस इज अबाउट दी वेव फंक्शन अँड इट्स फिजिकल सिग्निफिकन्स. आता फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे वेव फंक्शनचा नेमका अर्थ काय आहे. वेव फंक्शनवरून कोणतीही इन्फॉर्मेशन मिळत नाही ॲक्युरेटली. म्हणजे त्याच्यासाठी काय केलं, मॅक्स बॉर्नने काय केलं आहे, सायला सायने मल्टिप्लाय केलं. साय कॉम्प्लेक्स असेल तर साय स्टारने मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यावरून आपल्याला काय मिळाली, प्रॉबेबिलिटी डेन्सिटी, म्हणजे इलेक्ट्रॉन किंवा मायक्रोस्कोपिक पार्टिकल त्या पर्टिक्युलर टाईमला त्या कोणत्या पोझिशनला असेल त्याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते. ठीक आहे, सो दिस इज अबाउट दी इंटरप्रिटेशन ऑफ वेव फंक्शन. नाव लेट अस सी कंडिशन्स ऑफ ॲक्सेप्टेबल वेव फंक्शन. हा सुद्धा इंटरप्रिटेशन ऑफ वेव फंक्शनमध्ये येतो आहे पॉईंट. आणि बघा, साय स्क्वेअरला प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी म्हटलेलं आहे, तिथून कन्फर्म अशी नाही प्रॉबॅबल व्हॅल्यू मिळणार आहे, ॲक्युरेट तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळणार नाही. कारण काय असतं, आता जर सपोज चॉक मी इथून फेकला, जर तुम्हाला त्याच्यावरती फोर्स ॲप्लाय केलेला आहे त्याची जर व्हॅल्यू असेल माहिती तुम्हाला, एफ इंटू एम ए जर माहिती असेल, त्याच्यावरून ॲक्सलरेशन तुम्ही वेलॉसिटीवरून ॲक्सलरेशन मिळवू शकता बरोबर. त्यानंतर त्याचं मुमेंटम तुम्ही डिटरमाईन करू शकतात. मुमेंटम काय आहे, तर पी इज इक्वल टू एम इंटू बी. ॲक्सलरेशनवरून वेलॉसिटी मिळून जाईल तुम्हाला, मास माहिती असेल तुम्हाला, मुमेंटम मिळून जाईल, अँग्युलर मुमेंटम मिळून जाईल तुम्हाला. ओके, म्हणजे पण मायक्रोस्कोपिक पार्टिकलच्या बाबतीत तसं नाही आहे. कारण मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स आपण हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपलमध्ये पण शिकलो आहेत. मायक्रोस्कोपिक पार्टिकल्सवरती जर त्याची पोझिशन वगैरे डिटरमाईन करायला गेले तर एक्झॅक्ट तुम्हाला कोणतीही गोष्ट डिटरमाईन करता येत नाही. सायमल्टेनियसली तुम्ही पोझिशन आणि टाईम मेजर पोझिशन आणि मुमेंटम डिटरमाईन करू शकत नाही. हा प्रॉब्लेम मायक्रोस्कोपिक पार्टिकलच्या बाबतीत आहे. त्यामुळे मग प्रोबॅबल वगैरे अशा कन्सेप्ट तिथं ॲड केलेल्या आहेत, प्रोबॅबल डेन्सिटी. नाव लेट अस सी कंडिशन्स फॉर ॲक्सेप्टेबल वेव फंक्शन. Conditions for acceptable conditions for acceptable wave function. First condition is wave function should be function of position and time. Wave function should be function of position and time. That is, psi must be function of x, y, z and time. Okay, psi must be function of x, y, z and time. किंवा मग फक्त एकाच डायरेक्शनला असेल, x डायरेक्शनला असेल, तर psi must be function of x and ओके. सो दिस इज फर्स्ट कंडिशन ॲक्सेप्टेबल. कोणतं वेव फंक्शन आपण कन्सिडर करायचं, ॲक्सेप्ट करायचं, जे पोझिशन आणि फंक्शन ऑफ डिस्टन्स अँड टाईम. आता पोझिशन म्हणजेच काय, इथं आपण त्याचं डिस्टन्स पण कन्सिडर करू शकतो, फंक्शन ऑफ डिस्टन्स अँड टाईम. देन सेकंड, वेव फंक्शन इज डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ It must be determined on the basis of mathematical concepts. Now बघा, दोन वेगळे प्रभाव होते हे क्वांटम मेकॅनिक्समध्ये. एक जे क्वांटम मेकॅनिक्स होतं ते पार्शियल डिफरन्शिएशन
पार्शियल डिफरेंशिएशन चा यूज करून व्हॅल्यूज ऑप्टेन केलेले आहेत. आणि दुसरं जे होतं ते पार्शियल डिफरेंशिएशनचं जे होतं ते स्क्रोडिंजरचं होतं. आणि दुसरे जे कॅल्क्युलेशन्स केले होते ते मॅट्रायसेसचा यूज करून केले होते. ते बॉर्न हायझेनबर्ग यांनी ते मॅट्रायसेसचा यूज करून कॅल्क्युलेशन्स केलेले होते. पण नंतर कन्क्लुजन एकच होतं, दोघांच्या व्हॅल्यूज म्हणजे दोघांचे जे रिझल्ट्स होते ते सेम होते. आता आपण जे स्टडी करतो आहे ते स्क्रोडिंजरचं क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे पार्शियल डिफरन्शिएशनचं. ओके, त्यानंतर इट मस्ट बी डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ मॅथमेटिकल कन्सेप्ट, म्हणजे मॅथमेटिकल कन्सेप्टच्या बेसिसवरती वेव फंक्शनची व्हॅल्यू सॉल्व केलेली असली पाहिजे. ते तर ॲक्च्युली असणारच आहे. त्यानंतर इट हॅव फिक्स व्हॅल्यू, इट शुड हॅव फिक्स्ड व्हॅल्यू, इट शुड हॅव फिक्स व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू फिक्स असली पाहिजे. त्यानंतर इट हॅव सिंगल व्हॅल्यू, इट हॅव सिंगल व्हॅल्यू, एकच व्हॅल्यू आपल्याला मिळायला पाहिजे वेव फंक्शनची. त्यानंतर इट शुड बी कंटिन्युअस, दॅट इज इट नॉट चेंजेस ॲब्रप्टली विथ टाइम. ओके, वेव व्हॅल्यू ऑफ वेव फंक्शन शुड नॉट चेंजेस ॲब्रप्टली, म्हणजे एकाच वेळेस खूप जास्त चेंज वेव फंक्शनच्या व्हॅल्यूमध्ये व्हायला नको असा त्याचा मिनिंग आहे. म्हणजे कंटिन्युअस म्हणजे कंटिन्युअस व्हॅल्यू असली पाहिजे, खूप अचानक जास्त मोठा चेंज, ॲब्रप्ट चेंज इन द व्हॅल्यू इज नॉट ॲक्सेप्टेबल. वेव फंक्शन शुड बी कंटिन्युअस. कंटिन्युअसचा मिनिंग काय सांगितलं मी, व्हॅल्यू ऑफ वेव फंक्शन शुड नॉट चेंजेस ॲब्रप्टली, एकदम अचानक मोठा चेंज त्याच्या व्हॅल्यूमध्ये व्हायला नको. ओके, देन नंबर 6 इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह मस्ट बी कंटिन्यू. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ वेव फंक्शन मस्ट बी कंटिन्यू. म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय बघा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किंवा सेकंड डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ साय विथ रिस्पेक्ट टू एक्स, दिस इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ साय विथ रिस्पेक्ट टू एक्स, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ साय विथ रिस्पेक्ट टू वाय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ साय विथ रिस्पेक्ट टू झेड. ओके, असं असू शकतं. हे जे पार्शियल डेरिव्हेटिव्ह असतील, पार्शियल डेरिव्हेटिव्हचे ज्या व्हॅल्यूज असणार आहे, तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह मस्ट बी कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स वाय झेड. सो दिस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ वेव फंक्शन्स मस्ट बी कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स वाय झेड, म्हणजे एक्स वाय झेड डायरेक्शनला असते कंटिन्युअसली त्या व्हॅल्यूज आपल्याला मिळायला पाहिजे वेव फंक्शनच्या. ठीक आहे, बघा पहिलं काय, वेव फंक्शन शुड बी फंक्शन ऑफ पोझिशन, म्हणजे फंक्शन ऑफ डिस्टन्स अँड टाईम असं ते असलं पाहिजे. इट्स व्हॅल्यू मस्ट बी ऑप्टन ऑन द बेसिस ऑफ मॅथमॅटिकल कन्सेप्ट, इट मस्ट हॅव फिक्स व्हॅल्यू, इट मस्ट हॅव सिंगल व्हॅल्यू, इट शुड बी कंटिन्युअस मीन्स इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज, इट व्हॅल्यू व्हॅल्यू मस्ट नॉट बी चेंजेस विथ नॉट चेंजेस ॲब्रप्टली, म्हणजे अचानक चेंज नको व्हायला. अँड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ युअर फंक्शन मस्ट बी कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स वाय झेड, मीन्स कंटिन्युअस फंक्शन ऑफ इट्स कॉर्डिनेट्स एक्स वाय अँड झेड. अँड लास्ट वन इज साय मस्ट बी क्वाड्रॅटिकली इंटिग्रेबल ओवर द रिजन, इंटिग्रेबल ओवर ए रिजन, जे तुम्हाला साय जर असेल, साय तुम्हाला ओवरऑल रिजन्स म्हणजे साय इंटू साय स्क्वेअर इंटू डी टो, मी तुम्हाला सांगित होतो हा काय, ओवरऑल रिजन जो असेल, ओवरऑल व्हॉल्यूम जे असेल अलॉंग एक्स वाय झेड, त्या ओवरऑल रिजनवरती तुम्हाला सायला इंटिग्रेट करता यायला पाहिजे. सो इट मस्ट बी क्वाड्रॅटिकली इंटिग्रेबल ओवर द रिजन, म्हणजे पूर्ण जे काही ओवरऑल जे काही कॉर्डिनेट्स असतील एक्स वाय झेड, थ्री डायमेन्शन्सने तुम्हाला त्याची व्हॅल्यू इंटिग्रेट करता यायला पाहिजे. म्हणजे टोटल इंटिग्रेशन म्हणजे काय, टोटल तिन्ही डायरेक्शनच्या
जे काही वेव फंक्शन्स असतील, प्रॉबेबिलिटी डेन्सिटी असेल, ती आपल्याला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे, असा त्याचा मीनिंग आहे. ओके, सो दीज आर दी कंडिशन्स ऑफ ॲक्सेप्टेबल वेव फंक्शन, दॅट इज साय. ह्या सायच्या ॲक्सेप्टेबल कंडिशन्स आहे. ओके, नाव नेक्स्ट इज कंडिशन ऑफ नॉर्मलाइज वेव फंक्शन. कंडिशन ऑफ नॉर्मलाइज वेव फंक्शन, कंडिशन ऑफ नॉर्मलाइज वेव फंक्शन, इफ साय स्क्वेअर dx, आता फक्त एकच डायरेक्शनला घेतो मी, वन डायमेन्शन, और साय इंटू साय स्टार dx इज दी प्रॉबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग पार्टिकल ॲट एनी पॉइंट, देन द टोटल प्रॉबॅबिलिटी ऑफ पार्टिकल मस्ट बी युनिटी. जर साय स्क्वेअर अँड साय इंटू साय स्टार dx ही जर प्रॉबॅबिलिटी असेल पार्टिकलची एका पॉइंटला शोधायची, तर जी काही टोटल प्रॉबॅबिलिटी असेल पार्टिकलची, टोटल प्रॉबॅबिलिटी मीन्स अलॉंग एक्स डायरेक्शन, अलॉंग वाय डायरेक्शन, अलॉंग झेड डायरेक्शन, म्हणजे ओवरऑल थ्री डायमेन्शनची जी प्रॉबॅबिलिटी असेल, त्यात प्रॉबॅबिलिटी ओवरऑल प्रॉबॅबिलिटी मस्ट बी युनिटी. साय स्क्वेअर इथे डी एक्स नाही येतला तरी चालेल, तुम्ही साय स्क्वेअर आणि साय इंटू साय स्टार ही जर प्रॉबॅबिलिटी असेल एखाद्या मायक्रोस्कोपिक पार्टिकलला शोधायची, तर त्याची ओवरऑलची प्रॉबॅबिलिटी असेल ती ओवरऑल प्रॉबॅबिलिटी 1, म्हणजे 100%. 1 म्हणजे काय करतो आपण, 100% कन्सिडर करतो. 1 कमी म्हणजे ती प्रॉबॅबिलिटी, म्हणजे 1 किंवा 0, अशा दोन प्रॉबॅबिलिटीज असतील. तर बघा, याच्यासाठी आता नॉर्मलायझेशनसाठी कंडिशन कशी असणार आहे, नॉर्मलायझेशन वेव फंक्शन कोणाला म्हणायचं, इंटिग्रेशन ऑफ साय स्क्वेअर इंटू डी एक्स डी वाय अँड डी झेड, किती डिस्टन्सपासून तर किती डिस्टन्सपर्यंत, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. आता हे जे लिमिट्स असतात, आता सपोज हा एक बॉक्स आहे, ह्या बॉक्सची लेंथ तुमची 0 to L एवढी ही लेंथ आहे या बॉक्सची, आणि पार्टिकल तुमचा इथे कुठंतरी असणार आहे, बरोबर, पार्टिकल इथे कुठेतरी असणार आहे, मग तुम्ही याच्यासाठी इंटिग्रेशन कसं लिहिणार, 0 to L. मग इथे काय केले, ओवर जे हायेस्ट लिमिट होतं ते कन्सिडर केलेलं आहे, आणि सगळ्यात लोवेस्ट लिमिट जे ते दोन्ही लिमिट कन्सिडर केली आहेत, म्हणजे हायेस्ट लिमिट काय असतं, प्लस इन्फिनिटीपर्यंत, आणि लोवेस्ट काय असू शकतं, मायनस इन्फिनिटी. मग इथे ओवरऑल रिजन म्हणजे हे जे काही डिस्टन्स आहे, बरोबर, डिस्टन्स असेल किंवा म्हणजे त्या कोणत्या किती डिस्टन्सपर्यंत त्या पार्टिकलला मेजर करायचं लिमिट असेल, ते लिमिट आपण इन्फायनाईट कन्सिडर केलेलं आहे. इन्फायनाईट सगळ्यात कमीत कमी आणि इन्फायनाईट सगळ्यात जास्तीत जास्त, ठीक आहे. सो असं जेव्हा असेल, आता नॉर्मलाइज वेव फंक्शन कोणाला म्हणायचं, इफ इंटिग्रेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी विदिन द लिमिट्स मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी अलॉन्ग थ्री डायमेन्शन्स मस्ट बी इक्वल टू वन, किंवा तुम्ही ऑर असं पण लिहू शकतात, मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी साय इंटू साय स्टार. आता तुम्हाला माहिती आहे हे केव्हा साय रियल असेल त्यावेळेस, साय कॉम्प्लेक्स असेल तर असं लिहिणार, साय इंटू साय स्टार डी एक्स डी वाय डी झेड मस्ट बी इक्वल टू, म्हणजे ओवरऑल जी प्रॉबॅबिलिटी असेल, ओके, ओवरऑल जी प्रॉबॅबिलिटी असेल त्या पार्टिकलला शोधण्याची ती किती असली पाहिजे, 100% असली पाहिजे. ओके, 100% म्हणजेच किती, 1 असली पाहिजे. आता या रूममध्ये मी इथं बोर्डजवळ उभा आहे, मी बोर्डजवळ टीचिंग करतो आहे,
माझी प्रॉबॅबिलिटी किती या रूममध्ये सापडण्याची किंवा मला या रूममध्ये शोधण्याची प्रॉबॅबिलिटी किती? 100% मी या रूममध्येच असणार. ठीक आहे, तो कुठं असेल ते नाही, पण या रूममध्येच मी कुठंतरी या थ्री डायमेन्शन्समध्ये एक्स वाय झेड कुठंतरी असणारच आहे मी. याला म्हणतात प्रॉबॅबिलिटी 100%. किंवा 100% प्रॉबॅबिलिटी आपण 1 ने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, हेच कसं लिहू शकतात तुम्ही? साय मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी साय स्क्वेअर डी टो इज इक्वल टू 1, किंवा मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी साय इंटू साय स्टार डी टो इज इक्वल टू 1. तुम्हाला माहिती आहे दिस इज इक्वल टू काय असतं? डी टो, टोटल व्हॉल्यूम इलिमेंट. ओके, सो दिस इज टोटल व्हॉल्यूम इलिमेंट. याच्याऐवजी मी इथे डी टो लिहिलेलं आहे. ओके, सो दिस इज नॉर्मलाइज फंक्शन नॉर्मलाइज असण्यासाठीची कंडिशन. असं जर असेल इंटिग्रेशन ऑफ प्रॉबेबिलिटी डेन्सिटी विदिन पर्टिक्युलर लिमिट्स अलॉन्ग ऑल डायरेक्शन्स इज इक्वल टू 1, म्हणजेच ते फंक्शन काय आहे? नॉर्मलाइज वेव फंक्शन आहे. देन वेव फंक्शन सॅटिस्फाय दिस कंडिशन, म्हणजे वेव फंक्शन साय जर ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, वेन वेव फंक्शन सॅटिस्फाय दिस कंडिशन, देन दॅट वेव फंक्शन इज कॉल्ड ॲज नॉर्मल वेव फंक्शन, इज कॉल्ड ॲज नॉर्मलाइज वेव फंक्शन, अँड द कंडिशन इज कॉल्ड ॲज नॉर्मलायझेशन कंडिशन. जे वेव फंक्शन ही कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे त्याला आपण नॉर्मलाइज वेव फंक्शन म्हणू, आणि ओव्हरऑल ही जी कंडिशन असते याला काय म्हटलं जातं? नॉर्मलायझेशन वेव फंक्शन. जर ही जी व्हॅल्यू आहे ही किंवा ही ही व्हॅल्यू जर तुमची एकापेक्षा जास्त आली किंवा एकापेक्षा कमी आली, बरोबर, हा पुढची गोष्ट आहे, ही तुम्ही पुढे गेल्यानंतर शिकणार ते, म्हणजे हे तुम्हाला ॲक्च्युअल सॉल्व करावं लागतं, इंटिग्रेशन सॉल्व करावं लागतं. सायचे स्क्रोडेंजर इक्वेशन सॉल्व केलं, सायची व्हॅल्यू मिळाली, ठीक आहे, सायची व्हॅल्यू सायला त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय केल्यानंतर एका पर्टिक्युलर लिमिट्समध्ये तुम्ही ते इक्वेशन सॉल्व करणार. सॉल्व केल्यानंतर याची व्हॅल्यू जर 1 नाही आली, ओके, 1 जास्त आली किंवा 1 कमी आली, तर समजून घ्यायचं ते फंक्शन नॉर्मल नाही आहे. मग त्याला नॉर्मलाइज करावं लागतं. नॉर्मलाइज करण्यासाठी त्या फंक्शनला एखाद्या ती जी काही व्हॅल्यू मिळालेली असेल त्याला एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करावं लागतं, आणि कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केल्यानंतर पुन्हा ती फंक्शन नॉर्मलाइज करून घ्यावं लागतं. पण ते फंक्शन नॉर्मलाइज करावंच लागतं जर नॉर्मलाइज कंडिशन सॅटिस्फाय झालेली नसेल तर. ओके, तरच क्वांटम मेकॅनिक्समध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यूज मिळणार आहे. ओके, सो दिस इज द कंडिशन फॉर नॉर्मलाइज वेव फंक्शन. तुम्हाला MCQ वगैरे किंवा मग थेरॉटिकल पेपर झाले तर थेरॉटिकल पेपरमध्ये तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं. इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. सो नेक्स्ट इज कंडिशन ऑफ ऑर्थोगोनॅलिटी. कंडिशन ऑफ ऑर्थोगोनॅलिटी, जसं नॉर्मलाइजची कंडिशन होती तशीच ऑर्थोगोनॅलिटीची कंडिशन आहे. तिथे आपण दोन वेगळे वेव फंक्शन कन्सिडर करतोय. आता बघा, मगाशी जे होतं नॉर्मलाइजसाठी, ओके, नॉर्मलाइज कंडिशन होती, तिथे एक गोष्ट सांगायची राहून गेली माझी नॉर्मलाइज कंडिशनसाठी. इथे बघा, तुमचे दोन वेव फंक्शन असतील मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी साय आय इंटू साय जे स्टार डी टो इज इक्वल टू 1, हिअर आय इज इक्वल टू जे, म्हणजे दोन्ही जे फंक्शन असतील त्यांचे जे काही हे इथे आपण लिहितो आहे आय आणि जे, हे दोन्ही सेम असले पाहिजेत. आणि ऑर्थोगोनॅलिटीमध्ये जर तुमच्याकडे दोन वेव फंक्शन आहेत, एक साय आय आणि एक साय स्टार जे, असे जर दोन वेव फंक्शन असतील तर त्यांची जी प्रॉबॅबिलिटी डेन्सिटी असेल मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. आता इथे दोन वेव फंक्शन असणारच आहे, इथे आपण साय स्क्वेअर लिहिणार नाही, कारण दोन सेपरेट वेव फंक्शन आपण कन्सिडर केलेले आहेत. ओके, साय आय अँड साय जे स्टार. सो साय आय इंटू साय जे स्टार इंटू, आता इथेसुद्धा ओव्हरऑल कन्सिडर करणार आपण, डी एक्स डी वाय
dz is equal to 0 म्हणजे प्रॉबेबिलिटी डेन्सिटी 0 असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणू, दीज बोथ वेव फंक्शन्स आर ऑर्थोगोनल टू इच अदर. ओके, अशी ऑर्थोगोनॅलिटीची कंडिशन आहे. नॉर्मलायझेशनचं काय होतं, इथे इक्वल टू 1 होतं आणि इथे आय इज नॉट इक्वल टू जे, आय इज नॉट इक्वल टू जे. ओके, तिथे आय इज इक्वल टू जे होतं. येस, तुम्ही कसं लिहू शकता, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी साय आय साय जे स्टार डी टो इज इक्वल टू 0. रिमेंबर कंडिशन फॉर ऑर्थोगोनॅलिटी असं आपलं असलं पाहिजे. ऑर्थोगोनॅलिटीसाठी प्रोबॅबिलिटी डेन्सिटीचं जे काही इंटिग्रेशन केल्यानंतर ओवरऑल जी प्रोबॅबिलिटी असेल, टोटल प्रोबॅबिलिटी काय असली पाहिजे, 0 असेल तर ते वेव फंक्शन्स ऑर्थोगोनल आहेत एकमेकाला असं कन्सिडर केलं जाईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे डीजनरसी. डीजनरसी डीजनरसी तर डीजनरसी आता तुम्ही इनऑर्गॅनिकमध्ये तुमचं कॉर्डिनेशन केमिस्ट्री चालू झालं असेल तर तुम्हाला कदाचित कळेल ते, किंवा मग नेक्स्ट सेमिस्टर मला सांगता नाही येणार आता कोणत्या सेमिस्टरला आहे ते. डीजनरसी म्हणजे काय ते लक्षात घ्या तुम्ही. डीजनरसी मीन्स वेन टू वेव फंक्शन्स हॅव सेम एनर्जी. ओके, वेन सपोज दोन वेव फंक्शन आहेत आपल्याकडे साय आय आणि साय जे. ओके, इफ दीज टू वेव फंक्शन्स करस्पॉन्ड टू सेम एनर्जी, टू वेव फंक्शन्स करस्पॉन्ड टू सेम एनर्जी, देन they are called degenerated wave function and the case is called degeneracy. ओके, म्हणजे सिम्पल, अगदी सिम्पल कन्सेप्ट आहे. दोन वेव फंक्शन आहेत, दोन वेव फंक्शनची एनर्जी जर सेम असेल तर त्यांना आपण काय म्हणणार, डीजनरेटेड वेव फंक्शन म्हणणार, आणि ती जी केस असेल त्याला काय म्हटलं जातं, डीजनरसी असं म्हटलं जातं. आणि ह्या कंडिशनमध्ये ते दोन वेव फंक्शन आहेत, ते दोन वेव फंक्शन हे ऑर्थोगोनल असायला नको, दे नीड नॉट बी नेसेसरी ऑर्थोगोनल टू इच अदर. ओके, सो दिस इज अबाउट दी डीजनरसी. बघा, ह्याच आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, वेव फंक्शन काय असतं, वेव फंक्शन नंतर मग प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काय असते आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी गरज का लागली, वेव फंक्शन साय कसं मिळालं, स्क्रॉडिंजर इक्वेशन सॉल्व केल्यानंतर मिळालं, सायवरून इनफ इन्फॉर्मेशन मिळत नव्हती त्यामुळे साय स्क्वेअर म्हणजे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी तिथून आपल्याला बऱ्यापैकी पार्टिकलविषयी इन्फॉर्मेशन मिळत होती. त्यानंतर आपण ॲक्सेप्टेबल वेव फंक्शन कशाला म्हणायचं, त्याच्या आधी मग अजून कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट आणि रिअल फंक्शन, कॉम्प्लेक्स फंक्शन आणि रिअल फंक्शन काय असतं ते, मग तिथं कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेटची गरज का आली ते आपण पाहिलं. या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला पुढे कामास येणार आहेत. त्यानंतर ॲक्सेप्टेबल वेव फंक्शन वेगवेगळ्या डायरेक्शनने, 1 डायमेन्शन 3 डायमेन्शन एन नंबर ऑफ पार्टिकल असतील तेव्हा आपण कसं रिप्रेझेंट करू ते आपण डिस्कस केलं. त्यानंतर ॲक्सेप्टेबल वेव फंक्शनच्या कंडिशन्स काय आहेत ते पाहिलं, नॉर्मलायझेशन वेव फंक्शनची कंडिशन काय ते पाहिलं, ऑर्थोगोनॅलिटीची कंडिशन काय ते आपण पाहिलं, आणि त्यानंतर डीजनरसी म्हणजे काय ते आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट डी टुडेज लेक्चर. थँक्यू.